संस्थापक अशोक पाटोळे यांनी केले चालू आर्थिक वर्षात निवडणपा तीन लाख सदतीस सा हजार सातशे नव्वद रुपये झाला आहे तर सभासदांना तेरा टक्के इंगळी येथील महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अशोक पाटोळे यांनी संस्थेच्या चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले संस्थेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा इंदिरा आप्पासाहेब मोरे उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत सदस्य भारती पवार उपस्थित होत्या दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली स्वागत व संस्थेचे संस्थापक अशोक पाटोळे यांनी केलं अहवाल वाचन करताना कार्यदर्शी अनिता चौगले यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेचे एकूण सभासद संख्या चारशे तेवीस असून शेअर भांडवल तेरा लाख सदौतीस हजार रुपये असून फंड एकवीस लाख 56,843 रुपे आहे। ठेवी 87,55,390 रुपे जमा असुन, गुंतवनुक 6 लाक रुपे आहे। तर संस्ते ने सबा सदाना 81,27,115 रुपे कर्ज वितरन केले आहे। खेलते भांडवल 1 कोटी 12 लाक 33,873 रुपे आहे। असे सांगितले। यावली उपाद्यक्षा डॉक्टर वेदा विनायक मुतालिक पाटील संचालिका अश्विनी अशोक पाटोळे पद्यश्री पवार मीना माने वैजंता चिकरे शीतल शिंदे कौस्तुरी कस्तुरी मुरचिट्टे राणी पवार सुमन जत्राटे गौराबाई लेंडे शकुंतला एळवी यांच्यासह संस्थेच्या सभासद उपस्थित होत्या शेवटी रूपा सावंत यांनी आभार मानले महानकारी न्यूजसाठी मांजरीहून राजू कोळी